पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष, नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काडतुसांची तस्करी केल्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना नेमकी काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाविषयी चर्चा करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष पदाची माळ अखेर ओबीसीचा चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यात पडली आहे. आपल्या या निवडीबद्दल ते काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नवीन सरकारबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. ती काय आहे हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या बातमीनं. राज्यातील 608 ग्रामपंचायतींचे सदस्य तसंच सरपंच पदासाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर 2022 रोजी ही निवडणूक होणार आहे. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. थेट जनतेतून यंदा सरपंच निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केलाय. सुप्रीम कोर्टाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की कमी पाऊस असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा. कोर्टाच्या या आदेशानुसार सध्या कमी पाऊस असलेल्या राज्यातील 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. तसंच निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली आहे. 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर कालावधीत नाम निर्देशपत्र दाखल करता येणार आहेत. 27, 28, 31 रोजी शासकीय सुट्ट्या असल्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीत. 2 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तर 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 19 सप्टेंबरला मतमोजणी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. त्याबद्दलची एक महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत. दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काडतुसांची तस्करी केल्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच कोलकाता इथं स्वातंत्र्य दिनापूर्वी व्हिक्टोरिया मेमोरियलवर ड्रोन उडवल्याबद्दल 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत पूर्व परिक्षेत्राचे सहायक पोलीस आयुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितलंय की काडतुसांच्या 2 पिशव्या लखनौला पुरवायच्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल नावाचा एक गुंड जो सध्या मेरठ तुरुंगात आहे तो या कारवाईत सहभागी होता. अनिलनं उत्तराखंडच्या डेहराडून इथल्या गन हाऊसमधून जौनपूरचा रहिवाशी सद्दाम याच्यासाठी काडतुसांची व्यवस्था केली होती. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 6 जणांमध्ये गन हाऊसचा मालकही सामील आहे. यात गुन्हेगारी नेटवर्कचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असला तरी यात दहशतवाद्यांचा सहभाग आहे का याची शक्यताही तपासली जाते. 6 ऑगस्ट रोजी आनंद विहार परिसरात एका ऑटो चालकानं एका पोलीस हवालदाराला संशयास्पद स्थितीत जड बॅग घेऊन जाणाऱ्या 2 व्यक्तींची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काडतुसं जप्त केली आहेत. रशीद आणि अजमल अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. त्यांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गन हाऊसचा मालक परीक्षित नेगी याला अटक केली आहे.
नव्यानं स्थापित झालेल्या मंत्रिमंडळाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती आपण आता ऐकणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मविया सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. दरम्यान महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नवीन सरकारबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील तब्बल 75% मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील 75% मंत्र्यांनी स्वतःवर गुन्हे असल्याचं उघड केलंय. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचनं 2019 विधानसभा निवडणुकी दरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या स्वप्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केलंय. त्यामधून ही माहिती समोर आलीय. या विश्लेषणानुसार 15 मंत्र्यांनी स्वतःवर फौजदारी खटले जाहीर केले आहेत आणि 13 मंत्र्यांनी स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलंय. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक 18 गुन्हे दाखल आहेत. त्यात एका गंभीर प्रकरणाचा समावेशही आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्या मालमत्तेचं सरासरी मूल्य 47.45 कोटी रुपये एवढं आहे. ADR म्हटलंय की सर्वाधिक घोषित एकूण संपत्ती असलेले मंत्री मलबार हिल मतदारसंघातील मंगल प्रभात लोढा आहेत. त्यांच्याकडे 441.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सर्वात कमी घोषित एकूण संपत्ती असलेले मंत्री पैठण मतदारसंघातील संदीपन आसाराम भुमरे आहेत, ज्यांची संपत्ती ही 2.92 कोटी इतकी आहे. दरम्यान राज्यातील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या एकाही महिलेला स्थान मिळालेलं नाही. या अहवालात शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती देखील देण्यात आली आहे. यात म्हटलंय की 8 मंत्र्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 10वी ते 12वी दरम्यान घोषित केली आहे, तर 11 मंत्र्यांनी पदवी किंवा त्याहून अधिक उत्तीर्ण असल्याचं घोषित केलंय. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे. 4 मंत्र्यांचं वय 41 ते 50 वर्ष आहे आणि उर्वरित मंत्र्यांचं वय हे 51 ते 70 वर्ष आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर 40 दिवसांनी विस्तार करण्यात आलाय, ज्यामध्ये शिंदे गटातील आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकूण 18 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही, त्यामुळे शिंदे सरकारला टीकेला सामोरे जावं लागलंय. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 7:30 सकाळ राखतं परंपरा पत्रकारितेच्या गरिमेची. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. देशात होणाऱ्या निवडणुकीत EMV ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करणारे अधिवक्ता ML शर्मा यांनी भारतीय राज्य घटनेच्या कलम 100 संदर्भ देत याला अत्यावश्यक तरतूद असल्याचं म्हटलंय. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती SK कौल आणि न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या खंडपीठानं ते फेटाळून लावलंय. लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या तरतुदीमुळे देशात निवडणुकांसाठी बॅलेट पेपरच्या जागी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सुरू झाला. न्यायमूर्ती SK कौल आणि न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या खंडपीठानं 1951 कायद्याच्या कलम 61A आव्हान देणाऱ्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिलाय. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे आणि ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सभासद दादाभाई नवरोजी यांच्या सन्मानार्थ तिथल्या सरकारनं त्यांच्या लंडनमधील निवासस्थानावर नील फलक लावलाय. भारतातून ब्रिटिश संपत्ती लुटतायत
हे त्यांनी त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ या सिद्धांताद्वारे दाखवून दिलं होतं. त्यांनी मांडलेला सिद्धांत ब्रिटिशांना आरसा दाखवणारा ठरला होता. त्यांनी 7 वेळा इंग्लंडचा दौरा करत 39 वर्ष लंडनमध्ये व्यतीत केली होती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून इंग्लिश हेरिटेज चॅरिटी या संस्थेतर्फे नीलफलक लावण्यात आलाय. भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना नवरोजी यांचा ब्रिटनमध्ये सन्मान झाल्यानं आनंद व्यक्त केला जातोय. आशिया कप UAE येत्या 27 ऑगस्ट पासून सुरू होतोय. दरम्यान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू दानिश केनेरियानं आपल्याच देशाच्या क्रिकेट बोर्डाला भारताकडून काही गोष्टी शिकण्याचा सल्ला दिलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करत असून दुसरीकडे BCCI हा युवा खेळाडूंना संधी देत भारताचा भविष्यातील संघ तयार करतोय. याकडे केनेरियानं लक्ष वेधलंय. आशिया कपमध्ये 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांना भिडणार आहेत. गेल्या वेळी हे दोन्ही पारंपरिक संघ T20 वर्ल्ड कपमध्ये एकमेकांसमोर आले होते. त्यात भारताचा पाकिस्ताननं 10 विकेट्सनी पराभव केला होता. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट प्रकरण अद्यापही संपलेलं नाहीये. आता पोलिसांनी रणवीरच्या घरी भेट दिलीय, त्यामुळे रणवीरच्या अडचणीत अधिकच वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. रणवीरला पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. काहींनी मोर्चे काढले तर काहींनी त्याचा निषेध केला, पण हे प्रकरण आता थेट त्याच्या दाराशी आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगनं न्यूड फोटोशूट करून ते सोशल मीडियावर शेअर केलं होतं, त्यावरून मोठा वाद झाला होता. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ अखेर OBC चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यात पडलीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी कुणाची निवड होणार याची चर्चा रंगली होती. बावनकुळे नागपूरचे असून ते आता भाजपच्या राज्यातल्या सर्वोच्च पदी विराजमान झाले आहेत. तसंच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे पुढील मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. कधी काळी विधानसभा निवडणुकीत तिकीट डावललेल्या बावनकुळे यांनी मोठी झेप घेतली आहे. आपल्या निवडीबाबत बावनकुळे म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, देशाचे नेते माननीय अमितभाई शहाजी ज्यांनी माझी निवड केली, असे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डाजी, केंद्रीय नेतृत्वाचे सर्व आमचे नेते माननीय नितीन गडकरीजी आणि महाराष्ट्र ज्यांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र पुढे जातो आहे, असे देवेंद्र फडणवीसजी, भाजपाचे आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलजी, सर्वांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आज पक्षाने सर्वात मोठी जबाबदारी दिली. मला जेव्हा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजीचा फोन आला तेव्हा मला 1 मिनिटाकरता असं वाटलं की आज पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी जी माझ्यावर दिली आहे ती मी यशस्वीपणे पार पाडू शकेल की नाही, पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे संपूर्ण जे आमची टीम आहे, आमची संघटना आहे, आमचे आमदार खासदार आहेत, जनप्रतिनिधी आहेत, एक सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्राचा आहे आणि या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 12 कोटी 30 लाख जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवावा, संघटनशक्ती मजबूत करावी याकरता मला काम करण्याचा जो जबाबदारी दिली आहे, मला विश्वास आहे की मी निश्चितपणे ज्या अपेक्षेने मला जबाबदारी दिली आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्यासाठी तयार झाले होते. मात्र भाजपचं संघटन बाहेर राहून मजबूत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्ष नेतृत्वानं त्यांना डावललं, तसंच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिले. आता संघटनाची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.